रंगभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणावर गाजत असलेलं विनोदी नाटक 10x10 यामध्ये रव्या आणि त्याची आई सुनंदाचे पात्र वटवणारे कलाकार म्हणजेच प्रथमेश परब आणि सुप्रिया पाठारे यांची चांगलीच गट्टी जमली आहे. केवळ पडद्यावरच नाही तर पडद्या मागे देखील आई मुलाची ही केमिस्ट्री पाहायला मिळते. नुकताच मदर्स डे पार पडला, या निमित्तानं सुप्रिया पाठारे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये हे सिद्ध झालेलं आहे. या पत्रामध्ये प्रथमेशनं सुप्रिया ताईंना एक पत्र लिहिलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, प्रिय आई, तसं आपण पडद्यावर आणि पडद्यामागे खूप धमाल करत असतो, अनेक शेअरिंग आणि केअरिंग होत असतात. आपल्यामध्ये माझ्यासाठी तू फर्स्ट एड बॉक्सच आहे. काही दुखलं तर माझ्या बॅगेत औषधं तयार असतात, मात्र आता तूच आजारी पडली आहेस, त्यामुळे अनेक दिवस आपली भेटच झाली नाही. इतरांचं माहीत नाही, पण नाटकात जरी तू माझी आई असलीस तरी हा रव्या खऱ्या आयुष्यात देखील तुला आई समान मानतो. लवकर बरी हो. 10x10 नाटकामधून अजून आपल्याला खूप दुडगूस घालायची आहे. हॅपी मदर्स डे सुनंदा घाडीगावकर, गेट वेल सून. तुझाच लाडका रव्या, म्हणजेच रवी मोहन घाडीगावकर. तर मंडळी, अभिनेता प्रथमेश परब यांनी सुप्रिया पाठारे यांना दिलेली ही अनोखी भेट ही नक्कीच स्तुत्यास्पद आणि तितकीच भावुक करणारी आहे. पण मंडळी, प्रथमेशची ही भेट आपल्याला कशी वाटली आपण देखील आम्हाला सांगू शकतात या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी.